अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे 14 वर्षाच्या बालिकेवर नराधमांनी अत्याचार करून तिला फाशी देऊन ठार केल्याची संतापजनक घटना 29 ऑगस्ट रोजी घडली होती। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील तेली समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर आज भव्य मुकमोर्चा काढण्यात आला। निरागस बालिकेवर अत्याचार करून तिला निर्दयीपणे ठार मारणाऱ्या क्रूर कर्म्यांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। खटला अतिशीघ्र न्यायालयात चालविण्यात येऊन त्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। गुन्ह्याचा तपास विशेष पथकाद्वारे करण्यात यावा। या आशयांच्या मागण्यांचे निवेदन तेली समाज बांधवांच्या शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी जामनेर तहसीलदारांना देण्यात आले। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बरोबरच या मुकमोर्चाला भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुद्धा उपस्थिती देत पाठिंबा दिला। नमस्कार, आपण जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। 29 ऑगस्ट 2018 रोजी सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव या गावामध्ये एका 13 वर्षीय बालिकेवर अमानुष असा अत्याचार झाला आणि या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जामनेर तालुक्यातील सर्व तेली समाजबांधव एकत्रित येऊन नगर परिषद या ठिकाणी त्या बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि त्याचबरोबर काही वेळानंतर या ठिकाणाहून मूकमोर्चाही निघणार आहे आणि जामनेर तालुक्यातील तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे निवेदनही देण्यात येणार आहे। आपल्या समाजाला काळीमा फासणारी एक खूप मोठी घटना आपल्या शेजारच्याच तालुक्यामध्ये घडली। एका शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अमानुष असं कृत्य केलं आणि आपल्या सर्व देशाला काळीमा फासणारी एक दुर्घटना त्या ठिकाणी घडली। ती मनोवृत्ती, विकृत मनोवृत्तीचे काही लोक समाजामध्ये असल्यामुळे आज समाजामध्ये अशा घटना घडत आहेत। आज आपल्या फक्त ही केवळ तेली समाजाची कन्या नसून ती या भारताची कन्या आहे, आपल्या सर्व समाजाची ती कन्या आहे। मुली या शिकल्या पाहिजे, पुढे गेल्या पाहिजे, माणसाच्या बरोबरीनं त्यांनी प्रगती केली पाहिजे, तरच हा देश प्रगती करणार आहे। केवळ पुरुष सुसंस्कृत सुशिक्षित झाला, पुरुष पुढे गेला म्हणून देश पुढे जाईल असं नाही, तर त्याचबरोबर महिला आणि आपल्या सगळ्या मुली या देखील जर त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या तर निश्चितच तरच या देशाचा विकास होणार आहे। आणि म्हणून आपण आपले आई वडील असतील, आपले सगळे गावातील मंडळी असतील, यांना सर्वांना आपण नेहमी सांगतो की बेटी बचाओ बेटी पढाओ अनेक कार्यक्रम आपण या माता भगिनींसाठी राबवत असतो, परंतु काही
अशा वृत्तीची विकृत मानसिकता असलेली काही पिल्लावळं अजूनही समाजात आहेत की ती या सर्व प्रक्रियांना बाधक ठरतायत. अशा या अमानुष घटनेच्या निमित्तानं आपण सर्वजण आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की या विकृत मनोवृत्तीच्या ज्या ज्या प्रवृत्ती समाजामध्ये असतील त्या सर्व प्रवृत्तींना जास्तीत जास्त कठोर कारवाई, कठोर म्हणण्यापेक्षा अशा प्रवृत्तींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना एक समाजामध्ये एक वचक निर्माण झाला पाहिजे की कुठलीही माता भगिनी असेल, आपली घरातील मुलगी असेल, ही जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पडेल, विकासाचं पाऊल बाहेर टाकेल, तेव्हा खंबीरपणे आपण सर्वजण तिच्यासोबत उभं राहू शकलो पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं इथे जामनेर तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं, सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं, सर्व सामाजिक चळवळीतल्या लोकांच्या वतीनं मी माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करणार आहे की आपण या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्या व जो आरोपी आहे, जो वेगवेगळ्या प्रकारचा बनाव त्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला कठोरात कठोर नव्हे तर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो. या ठिकाणी आपली एक मुलगी अशा राक्षसी प्रवृत्तीला बळी गेली. अशा निर्दयी लोकांना, अशा निर्दयी प्रवृत्तींना समाजातील लोकांनी लक्ष देऊन त्यांचा नाश झाला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी हा मुकमोर्चा काढलेला आहे. मित्र, अशा लोकांना कुठली जात आणि धर्म नसतो. हे अत्यंत राक्षसी प्रवृत्तीचे राक्षसी पोटी जन्मलेले लोक असतात. त्यांना काही कळत नाही की आपण काय करतोय. नवल बोलून सांगितलं की आपण सगळ्या स्तरावरती एक चालवत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आपण एक त्या सुसंस्कृतीच्या विचाराने पुढे धावतो आहेत आणि अशा राक्षसी प्रवृत्तीमुळे या गोष्टींना बऱ्याच ठिकाणी काळीमा फासण्याचा प्रयत्न केला जातो. मी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आमच्या सगळ्या भावना, महिलांच्या भावना, आमच्या सगळ्यांच्या भावना, पूर्ण राष्ट्रीयत्वाच्या भावना या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचाव्या आणि यांचे निवड फाशीच नाही तर यांना अगोदर हात यांचे कलम करावे, यांचे पाय कलम करावे आणि नंतर यांना अधोअवस्थेत फाशी द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि अशा प्रवृत्तींचा नाश करावा आणि आपण समाजानेही लक्ष देऊन या अशा प्रवृत्तींना वाव देऊ नये. आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये जर असे पोरं काही टवाळखोर पोरं असतील तर यांना वेळी जाळा घालणं गरजेचं आहे. त्यांना पूरक पाणी देण्याचं काम नाही, त्यांना वेळीच कमरेत हात घालून त्यांचा नाश केला पाहिजे. ही सर्वांना विनंती करतो, प्रशासनानाही विनंती करतो की त्यांना निश्चित फाशीच नव्हे तर फाशीच्या अगोदरची हात कलम पाय कलम करून त्याची दिंड काढावी, नंतर फाशी द्यावी. याच्यावरती हाच चांगला इलाज आहे की जेणेकरून सगळ्यांना या ठिकाणी थाप बसेल. अशा घटना घडत आहेत. पूर्वी अशी घटना घडली, आता परत पुनश्च अशी घटना घडली. मी सर्व म्हणजे नवल भाऊंनी सांगितलं, सर्व पक्षाच्या वतीनं मी तर सांगितलं, सर्व सामाजिक वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं ही आमचीच मुलगी आहे, आमच्याच मुलीवरती हा घात झालेला आहे असं समजून या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. मी पुनश्च तहसीलदारांना विनंती करतो आणि साहेबांना पण विनंती करतो की असे काही टवाळखोर गावामध्ये दिसत असेल त्यांना वेळी जाळा घाला. आमचा पूर्ण सामाजिक रजून सर्व पक्षीय, सर्व समाज, सर्व महिला आम्ही आपल्यासोबत आहे. आपण कुठल्याही प्रकारचा यांना आम्ही वाव देणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. असे काही गोष्टी तुमच्या निदर्शन ते वेळीच त्यांना घात घालावा हीच प्रशासन विनंती करतो. करण्यासाठी सर्व स्तरातून, सर्व समाजातून लोक या ठिकाणी जमा झालेत. आरोपीला जात नसते, धर्म नसतो, त्याच्यासाठी फाशीपेक्षाही काही तरी ज्या अफगाणिस्तानमध्ये फाशी दिली जाते त्या पद्धतीची फाशी या देशामध्ये झाली पाहिजे. कोपर्डी हत्याकांडाचा न्याय अजून लागत नाही. महाराष्ट्रामध्ये या सर्व घटना अशा प्रकारे जर घडत असतील तर हा पुरोगामी शांततावादी महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला हे आपल्या लक्षात येईल. कोपर्डीला न्याय मिळाला नाही म्हणून अनेक बलात्कार रोज त्या ठिकाणी होतात. बरं, बलात्कार करून त्या मुलींना मारून टाकण्यात येतं. एवढ्या अमानुष्ट जर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोहोचत असेल तर निश्चितपणे या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. आम्ही सरकार दरबारी मराठा सेवा संघाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेब असो त्यांना विनंती करतो की या आरोपीला त्या ठिकाणी कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालावा आणि जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत असे मूकमोर्चे
त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे मोर्चे आमच्या सर्व समाजातील स्तरातून निघणार आहे. हे एका जातीचा प्रश्न नाही, हा प्रश्न या देशातल्या सर्व समाजातल्या सर्व स्तरातला आहे. ही प्रवृत्ती अलीकडे वाढते आहे. या प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी तुम्ही आपण सर्व एकत्र आले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अख्या घटनासाहेब आम्हाला दिसतात की टवाळखोर पोरंसुद्धा या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात. जामनेरमधल्यासुद्धा प्रकार काही ठिकाणी आम्हाला लक्षात येत आहेत. याच्यावर त्या ठिकाणी आळा बसला पाहिजे. म्हणजे उद्या कोणती घटना घडली तर त्याला जबाबदार प्रशासन असेल. म्हणून परत एकदा सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व पक्षातील लोकांतर्फे आम्ही या ठिकाणी तुम्हाला परत सांगू इच्छितो की ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालावी ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो. जी आम्ही गोंदेगाव या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस ही घटना घडली. त्यावेळेस 2 ते 3 दिवसानंतर ही उघडकी झाली. त्यावेळेस खरोखर ही धक्कादायक घटना होती. ही घटना त्या ठिकाणी अक्षरशः आम्ही सर्व तेली समाज बांधव संदीप भो होते, प्रकाश शेठ होते, आमचे वार्ताहर सुभाष काकाजी होते, सर्व तालुक्यातून सर्व समाज बांधव त्या ठिकाणी अनेक तालुक्यातले लोक त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. आणि पाहणी करत असताना त्या ठिकाणी खरोखर त्या मुलीला 1 वाजता त्या मुलीचा पेपर झाला आणि पेपर देऊन ती मुलगी घरी परतली. घरात घुसे न घुसे तोपर्यंत लोक हा नराधम त्या पोरीच्या मागे घुसला आणि त्या पोरीला त्याने जीवित मारून तिच्यावरती काय कृत्य केले ते आपल्याला त्या याच्यामध्ये कळेल. पोस्टमार्टममध्ये कळेल आपल्याला. अजून कळलं नाही तरी त्याने त्या मुलीला मारून ती साडी जी असते मुलीची तोंडाला बांधायची त्या साडीने त्या याच्यावरती असं बांधून स्थूल खाली ठेवून त्या मुलीला ते ढकलून त्या ठिकाणी असा एक बनाव केला आणि बनाव करून त्या मुलीने फाशी घेतलेली आहे असं सगळ्यांना वाटलं. परंतु बनाव नसून त्याने त्या मुलीला आत्महत्या केलेली होती हे सगळं निदर्शनात आलं. त्यावेळेस सगळे समाज बांधव व आपले आत्महत्या केली असं भासवलं आणि मग सर्व समाज बांधव त्या ठिकाणी तेथून सोयगाव पोलीस स्टेशनला आम्ही आलो. साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, आम्ही भाऊंशी बोललो. भाऊंनी मंत्रालयामध्ये हा विषय आपले मंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे सुद्धा भाऊंनी सांगितलं. आम्ही भाऊशी ज्यावेळेस प्रकाश भाऊ संदीप भाऊ आम्ही सगळं मेजॉरिटीने ज्यावेळेस भाऊची भेट घेतली त्यावेळेस भाऊने सांगितलं की मी या विषयाची दखल एकदम 100% घेतो, तुम्ही निश्चिंत राहा. तरी या ठिकाणी सर्व आलेत त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहेत. या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर आमची या याची हे करून शासनापर्यंतला पोहोचावी ही माझी नम्र विनंती. नमस्कार, आपण तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. जो गोंदेगाव या गावी जो बालिकेवर जो अतिप्रसंग करून त्यानंतर तिला जीवे मारण्याचा हा निंदनीय ही हा प्रकार घडण्यात आलेला आहे. तर या प्रकाराबाबत मुख मोर्चा हा तेली समाज बांधवांचा मुख मोर्चा हा तहसील कार्यालय या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. आपल्यासोबत आता तेली समाजातील काही महिला देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये जे घटना झाली जे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तहसील साहेबाकडून आम्हाला एवढी विनंती की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. गोंदेगाव इथली घटना निंदनीय आहे आणि तिचा हा तिच्यावर म्हणजे बलात्कार केलेला आहे त्या मुलीवर, तर त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे गुन्हेगारांना. सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव या वैशालीत सरतालेला न्याय मिळायला न्याय मिळावासाठी आम्ही ते सर्व बंधू जमलेलो आहोत आणि आमच्या वैशाली मित्रिणीला न्याय मिळायला हवा म्हणून आरोपींना कठोर फाशीची सजा मिळावी म्हणून यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आता भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे सुपुत्र धीरज चौधरी उपस्थित आहे. आपण या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया. जळगाव जिल्हा तेली समाजाच्या वतीने आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहेत आणि हे जे मुख्य मोर्चा आज जो 29 तारखेला प्रसंग घडलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जेही व्यक्ती असेल का कोणी आरोपी असेल त्यांना कडकडीची विनंती आहे की फाशी हो किंवा काही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई हो हे मी विनंती करतो. 29 तारखेला गोंदेगाव गावामध्ये तालुका सोयगाव येथे आमची भगिनी वैष्णवी सरतळे हिच्यावर झालेल्या अमानुष कृत्याला कोणी सरकार असो किंवा कोणीही असो यांनी थारा न देता ज्या आरोपींनी एक घृणास्पद कृत्य केले आहे त्यांना
फाशीपेक्षाही जर काही कठोर शिक्षा असेल तर तीही देण्यात यावी अशी मी शासनाला आमच्या सर्व समाज बांधव व सर्व पक्षांच्या वतीने विनंती करतो. तर आपल्यासोबत या ठिकाणी भुसावळचे नगरसेवक हे देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून देखील याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज समाजामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत अशा घटनांना जेणेकरून आम्हाला सुद्धा सर्वांच्या घरात आई बहीण ह्या गोष्टी सगळ्यांच्या घरात लागू आहेत आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर फाशी व्हावी. तर आपण पाहिलं तर आज संपूर्ण तेली समाज बांधव एकत्रित येऊन गोंदेगाव गावामध्ये जी 13 वर्षीय बालिका आहे ती म्हणजे वैष्णवी सरताळे, तर हिच्यावर जो अतिप्रसंग करून फरार झालेले जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, त्यांना लवकरात लवकर अटक होऊन कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याबद्दलचा त्यांनी या ठिकाणी मोर्चा हा काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी मूक मोर्चा नगरपालिकेपासून तर तहसील कार्यालय या ठिकाणापर्यंत हा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला सर्व पक्षांच्या पाठिंबा या मोर्चाला मिळालेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.